हाय फ्रेंड्स, मी जान्हवी आणि स्वाद आणि बरंच काही या माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत। तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे खूपच हेल्दी, तेवढीच टेस्टी आणि झटपट होणारी दाल खिचडीची रेसिपी, किंवा तुम्ही याला वन पॉट मीलही म्हणू शकता। कारण की यामध्ये आपण खूप साऱ्या भाज्या घातल्या आहेत, डाळी घातल्या आहेत, तांदूळ घातला आहे, तर खूपच झटपट ही रेसिपी होते। तर चला तर मग आपण वेळ न घालवता ही रेसिपी करायला घेऊयात। तर सर्वात प्रथम इथं मी एक वाटी तांदूळ घेतलेत, त्यासोबतच अर्धी वाटी तुरीची डाळ आणि पाव वाटी इथे मी मुगाची अशी हिरवी सालीची डाळ घेतलेली आहे। आणि आता इथे एक मोठा कांदा मी बारीक चिरून घेतलेला आहे, त्याचप्रमाणे एक टोमॅटो मी बारीक चिरून घेतलेला आहे, थोडंसं गारसर बारीक चिरून घेतलं आहे, फरसबी घेतलेत बारीक चिरून, थोडासा फ्लॉवर, एक बटाटा घेतलेला आहे आणि थोडंसं बीटरूट घेतलेलं आहे, 5-6 हिरव्या मिरच्या मी बारीक चिरून घेतल्या आहेत, आलं किसून घेतलं आहे, थोडीशी कोथिंबीर आणि हिरवे मटार घेतलेले आहेत। तर तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही आणखी भाज्या यामध्ये यूज करू शकता, आणखी पालेभाज्याही तुम्ही यामध्ये घालू शकता। तर आता मी गॅसवर कुकर ठेवला आहे, त्यामध्ये तेल घालून घेत आहे। तेल गरम झालं की आपल्याला त्यामध्ये तमालपत्र घालून घ्यायचं आहे आणि एक मोठा चमचा आपल्याला जिरे घालायचे आहेत। अगदी 2 मिनटं आपल्याला हे परतून घ्यायचं आहे। परतल्यानंतर आता आपल्याला यामध्ये कांदा घालून घ्यायचा आहे। तर कांदा छान थोडा आपल्याला भाजून घ्यायचा आहे। तर पालेभाज्या घालून ही खिचडी खूप छान होते, अजिबात कळत नाही तुम्ही त्यामध्ये पालेभाज्या कोणत्या घातल्यात। ते त्याचं एक चवच खूप छान वेगळी येते, तुम्ही करून बघा। मीही तसं ट्राय केलं होतं, परंतु सध्या माझ्याकडे आत्ता पालेभाजी नव्हती, तर मी ज्या भाज्या होत्या ते करून मी तुमच्याशी शेअर करत आहे ही रेसिपी। तर थोडा वेळ छान आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे आणि आता कांदा परततानाच आपण यामध्ये किसून घेतलेलं आलं घालणार आहे आणि बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची घालून घ्यायची आहे। तर आता हे छान आपल्याला परतून घ्यायचं आहे, छान कांदा आलं वगैरे छान भाजलं गेलं पाहिजे। तर खूपच टेस्टी ही खिचडी बनते। तर आता थोडा वेळ छान परतून घेतलं आहे, आता आपण यामध्ये 1/2 चमचा हळद घालायची आहे, थोडंसं मीठ घालणार आहे आत्ता आपण, त्याचप्रमाणे 1 चमचा मिरची पावडर घालत आहे मी, थोडंसं 1 चमच्याला कमी घेतलं आहे, आणि 1 चमचा इथे गरम मसाला घालायचा आहे। तुमच्याकडे घरी जो अवेलेबल असेल तो गरम मसाला घालू शकता। आणि हां, याच्या वेळी जर तुमच्याकडे जर बिर्याणी मसाला वगैरे असेल तर तोही खूप छान लागतो, त्याने एक टेस्ट आणखी जास्त येते। तर आता छान परतून घेतलं आहे आणि आता आपण ह्या सगळ्या भाज्या घालून घेणार आहोत। टोमॅटो घालून घेतलेत, गाजर घालून घेतलेत, फरसबी घालून घेतलेले आहेत, त्याचप्रमाणे फ्लॉवरही घालून घेतलेला आहे, एक बटाटा घालून घेत आहे आणि बीटरूट घालून घेतलेलं आहे, त्यासोबतच इथे हिरवे मटारही घालून घेत आहे। आणि आता छान ह्या सगळ्या भाज्या थोडा वेळ मी परतून घेणार आहे, छान तेलामध्ये छान त्या परतल्या गेल्या पाहिजेत। आणि मगच आपण जे काही तांदूळ आणि डाळ घेतलं होतं तर ते मी स्वच्छ धुवून घेतलं आहे आणि आता ते आपण ॲड करणार आहोत। तर आता तांदूळ आणि दोन्ही डाळी मी घालून घेत आहे। तुम्ही यामध्ये आणखी तुमच्या आवडीच्या डाळी यूज करू शकता, जसं काही मसूर डाळ वगैरे। तर आता सगळं व्यवस्थित घालून घेते आणि छानपैकी आपल्याला हे परतून घ्यायचं आहे। छान तांदूळ डाळ हे त्यामध्ये आपल्याला छान थोडा वेळ परतायचं आहे आणि मग नंतर आपण त्यामध्ये पाणी ॲड करणार आहोत। तर आता छान परतून झालेलं आहे आणि आता आपण यामध्ये पाणी ॲड करूया। तर पाणी नेहमी आपण जसं भाताला पाणी घालतो त्याच्यापेक्षा जास्त पाणी घालायचं, दुप्पट घातलं तरी पाणी चालेल, अगदी खूपच त्याला जास्त पाणी घालायचं, म्हणजे छान अगदी गीर शिजलं जातं, अजिबात त्यामध्ये भाज्या कळून येत नाही, अशा प्रकारे ते आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। आणि आता मी थोडंसं मीठ, जे आपलं कमी होतं कारण की आपण सुरुवातीला मीठ घातलं होतं, त्या अंदाजाने मी आता मीठ घालत आहे। तर थोडीशी कोथिंबीरही घातलेली आहे, परत एकदा मिक्स करते आणि छानसं याला आपण आता 3 चिट्ट्या करून घेणार आहोत।
तर याचप्रमाणे माझ्या खूप साऱ्या रेसिपीज माझ्या चॅनलवर अपलोड आहेत. जर तुम्ही अजून पाहिल्या नसेल तर प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही वेगवेगळ्या प्लेलिस्टही चेक करू शकता. तर आता मी झाकण लावून घेते आणि आता आपल्याला 3 चिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. तर आता 3 चिट्ट्या झालेल्या आहेत, मी झाकण ओपन करते. तर बघू शकता छानपैकी आपला भात तयार झालेला आहे. आता आपल्याला हा भात मॅश करून घ्यायचा आहे. तर शिजलेला असतं म्हणूनच मी म्हटलं होतं की पाणी थोडंसं जास्त घालायचं, म्हणजे ते छान तो भात तयार होतो. ॲक्च्युली दाल खिचडी. तर बघू शकता असं छान असं मॅश करून घ्यायचं, एकजीव करायचं. अजिबात त्यामध्ये भाज्या असलेल्या कळत नाही, व्यवस्थित मॅश करून घ्यायचं. बघू शकता अशा प्रकारे झटपट ते मॅश होतं, कारण आपण छान शिजवून घेतले ते. आणि या भाताला जर इंद्रायणी भात असेल तर अजून जास्त चव येते. तर आता मी तुपाची फोडणी देणार आहे. तूप गरम करून घेते. तूप गरम झालं की आपल्याला भरपूर सारा त्यामध्ये लसूण घालायचा आहे. तर लसूण मी बारीक चिरून घेतला होता, तर तो घालून घेत आहे. आणि त्यासोबतच लाल मिरची मी घालून घेत आहे. यासोबतच आपल्याला थोडीशी कोथिंबीर घालायची आहे. थोडा वेळ छान लसूण परतून घ्यायचा आणि मगच आपल्याला ही फोडणी, जी काही तुपाची फोडणी केली आहे, ती आपण दाल खिचडीवर घालणार आहोत. तर खूपच छान टेस्ट येते, तुम्ही नक्की करून बघा. अगदी सगळ्या भाज्या मुलांना इझिली देता येईल अशी ही रेसिपी आहे. पूर्ण जेवणच आपण एका ह्याच्यात देऊ शकतो. 1 मील आहे थोडक्यात हे. तर नक्की ही रेसिपी तुम्ही घरी ट्राय करा. तर आता ह्याच्यासोबत मी देत आहे पापड आणि लोणचं. तर वरून मी कोथिंबीर सर्व घालून घेते आणि डिश सर्व करते. तर खूपच झटपट आणि तेवढीच टेस्टी आणि हेल्दी अशी ही रेसिपी तयार होते. तर आता मी प्लेटमध्ये काढून घेते. आणि त्यासोबत तुम्ही काही ते कोशिंबीर देऊ शकता किंवा पापड आणि लोणचं, तर एकदम बेस्ट कॉम्बिनेशन होतं. नक्की करून बघा आणि आवडली तर मात्र कमेंट्स करायला विसरू नका फ्रेंड्स. तर अशाच जर माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असेल तर लवकर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्यासोबत दिलेल्या बेलच्या ऑलचं बटन मात्र क्लिक करायला विसरू नका.